डॉक्टर दिनाच्या दिवशीच डॉक्टरने मारली डॉक्टरच्या कानाखाली बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रकार दोघांवर कारवाई करण्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली ग्वाही डॉक्टर दिनाच्या दिवशी डॉक्टरच्या कानाखाली बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामधील प्रकार दोघांवर कारवाई करण्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली ग्वाही जेव्हा डॉक्टरच डॉक्टरच्या कानाखाली मारतात तेव्हा ऐकायला जरा वेगळं वाटतं ना पण हा प्रकार घडला आहे बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या प्रकाराने तालुक्यात चांगली चर्चा रंगली पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चार वर्षांपासून दुय्यम वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर लता सरोळे आणि प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर एस एम कारंडे या काम पाहत आहेत यामध्ये डॉक्टर लता सरोळे या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच वादग्रस्त राहिल्या आहेत दोन वर्षांपूर्वी प्रथम वर्ग अधिकारी डॉक्टर कारंडे यांची गगनबावडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे येथे बदली झाली पण तरीही कारभार त्यांच्या हाती होता दरम्यानच्या काळात काही दिवसांपूर्वी डॉक्टर लता सरोळे यांची बदली पन्हाळ्यातील कळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाली त्यानुसार तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार समारंभ करून त्यांना शुभेच्छा देऊन कळे येथे पाठवला आज डॉक्टर कारंडे यांची सुळे येथील आरोग्य केंद्रात बदली झाली त्यानुसार त्यांचाही सत्कार समारंभ आज भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता याची माहिती डॉक्टर सरोळे यांनी मिळाली आणि त्यांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं सत्कार समारंभ सुरू असताना डॉक्टर कारंडे यांच्याशी वाद घालू लागल्या वादाचं रूपांतर हमरीतुमरीवर झालं शेवटी दुय्यम वर्ग अधिकारी डॉक्टर लता सरोळे यांनी प्रथम वर्ग अधिकारी डॉक्टर एस एम कारंडे यांच्या कानाखाली मारली आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचे तीन तेरा वाजवले हो बघता बघता ही बातमी संपूर्ण तालुक्यात चांगलीच पसरली शेवटी काय दोघींनी पोलीस स्टेशन घातलेलं चर्चा सुरू झाली तर काही वेळापूर्वी दोघींनी एकमेकींचे स्टेटस लावून आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी असल्याचं दाखवून दिलं याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश गायकवाड यांच्याशी चर्चा केली असता सदरची बाब निंदनीय असून चौकशी अंतिम दोघींच्या वरती कारवाई करण्यात येईल असं सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली